विद्यार्थी मित्रांनो, आपण ग दि माडगुळकर यांची गोमू माहेरला जाते ही कविता पाहिली. तर त्या कवितेमध्ये आपण कोकणातील निसर्ग सौंदर्य पाहिलं. त्या कोकणातील खाडी, कोकणाला लाभलेले निसर्ग सौंदर्य, कोकणातील साधी गोळी माणसे, अशी सारी माहिती आपण त्या कवितेमध्ये पाहिली. तर ज्या प्रकारे गोमू माहेरला जाते या कवितेमध्ये आपण कोकणातील निसर्ग सौंदर्य पाहिले, त्याचप्रकारे आज आपण पु ल देशपांडे यांचा बालीबेट या पाठामध्ये बालीबेटाविषयी सुंदर माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. आज आपण पु ल देशपांडे यांचा सुंदर पाठ बालीबेट हा पाहत आहोत. प्रथम आपण लेखक परिचय करून घेऊ. पु ल देशपांडे त्यांचा कालावधी आहे 1919 ते 2000. प्रसिद्ध विनोदी लेखक व नाटककार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. नसती उठाटेव, बटाट्याची चाळ, गोळाबेरीज, आसामी आसामी, फसवणूक इत्यादी विनोदी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. अंमलदार, भाग्यवान, तुझे आहे तुझपाशी, सुंदर मी होणार, ती पुनराणी इत्यादी नाटके त्यांची प्रसिद्ध आहेत. व्यक्ती आणि वल्ली हे व्यक्तिचित्रण, अपूर्वाई आणि पूर्वरंग ही प्रवास वर्णने त्यांची प्रसिद्ध आहे. तर प्रस्तुत पाठामध्ये लेखक पु ल देशपांडे यांनी कोणती माहिती सांगितली आहे बघा. प्रस्तुत पाठात लेखकांनी इंडोनेशियामधील बालीबेट व तेथील निसर्गसृष्टी यांचे नयनरम्य वर्णन केले आहे. तर या बालीबेट या पाठामध्ये पु ल देशपांडे यांनी इंडोनेशियामधील जे बालीबेट आहे त्या बालीबेटामधील एक निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन त्यांनी केलेले आहे. प्रथम आपण बेट म्हणजे काय ते समजावून घेऊ. बेट तर बेट म्हणजे काय तर चारही बाजूने पाणी असलेला भूप्रदेश. चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश म्हणजेच काय तर बेट. बघा, इंडोनेशिया हा समुद्रातील रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे. आता इंडोनेशिया, तर इंडोनेशिया म्हणजे भारताच्या दक्षिण बाजूला असलेला बेटांचा एक समूह. इंडोनेशिया म्हणजे काय तर भारताच्या दक्षिण बाजूला असलेला बेटांचा एक समूह इंडोनेशिया. इंडोनेशिया म्हणजे काय तर भारताच्या दक्षिण बाजूला असलेला बेटांचा एक समूह. इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटाचा पुंजका आहे. आता रत्नजडित, रत्नजडित म्हणजे रत्नांनी सजवलेले रत्नजडित. रत्नजडित म्हणजे रत्नांनी सजवलेले कंठा. कंठा कंठा म्हणजे गळ्यात घालायचे एक आभूषण. कंठा म्हणजे गळ्यात घालायचे एक आभूषण. आता पाचू, पाचू पाचू म्हणजे हिरव्या रंगाचे एक रत्न. आणि पुंजका म्हणजे गुच्छ. पुंजका, पुंजका म्हणजे एक गुच्छ. तर लेखक काय म्हणतायत, इंडोनेशिया हा समुद्र रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटाचा पुंजका आहे. बघा, तर लेखक म्हणतायत की हा इंडोनेशिया म्हणजेच काय, एक रत्नजडित कंठा आपण फेकून द्यावा असा पाचूच्या बेटांचा एक पुंजका आहे. अशा प्रकारे त्यांनी त्या इंडोनेशियाला एक महत्त्वाचे मौल्यवान असे या ठिकाणी मांडले आहे. इंडोनेशिया हे एक रत्नजडित कंठा फेकून द्यावा, समुद्रात फेकून द्यावा, त्याच प्रकारे पाचूच्या बेटाचा एक पुंजका आहे. पण बाली मात्र या कंठ्यातील कंठमणी. पण हे जे बालीबेट आहे ते बालीबेट या ठिकाणी महत्त्वाचे त्यांनी सांगितले आहे, या कंठ्यातील हे बालीबेट म्हणजे कंठमणी आहे. कंठमणी
अकंठमणी म्हणजे काय तर कंठा या दागिन्यातील मध्यवर्ती मुख्य मणी म्हणजेच काय कंठमणी. इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखेच आपल्या गोव्या एवढे आणि गोव्यासारखेच. तर ते सांगतायत की बाली बेट हे इंडोनेशियामधील म्हणजे एखादा ठिपका गोवा हे राज्य लहानसं राज्य आहे त्या राज्याएवढे हे बालीबेट हे ठिकाण आहे. आणि हे बालीबेट इतकं सुंदर आहे की हे बालीबेट त्या इंडोनेशियामधील कंठमणी म्हणून त्यांनी संबोधलं आहे. बघा आपल्या नृत्य गायन शिल्प चित्र अशा विविध ललित कलांचा रंगी बेरंगी गोफ पिणणारे. आणि या बालीबेटामध्ये सगळ्या ललित कलांचा त्या ठिकाणी आपल्याला परिचय होतो. त्या ठिकाणी नृत्य नाच गायन गाणे शिल्प म्हणजे मूर्ती कोरण्याचे काम त्याचप्रकारे चित्र काढण्याची कला अशा विविध कलांचा त्या ठिकाणी आपला संगम झालेला पाहावयास मिळतो. आता ललित कलांचा म्हणजे सृजनशील कला ललित कला ललित कला म्हणजे सृजनशील कला. तर बालीपेठामध्ये आपल्याला अनेक कलांचा त्या ठिकाणी संगम झालेला पाहावयास मिळतो. तर त्या ठिकाणी नृत्य असेल गायन असेल चित्र काढण्याची कला असेल शिल्प तयार करण्याची कला असेल तर या सगळ्या कलांचा त्या ठिकाणी आपल्याला परिचय होतो. ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा या बेटांचा अपमान आहे. तर लेखक या ठिकाणी काय म्हणतात की या बेटामध्ये भारतीय कलांचे त्या ठिकाणी अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात असे म्हणणे म्हणजे या बेटांचा त्या ठिकाणी अपमान आहे. बघा आपल्याला एखाद्या ठिकाणी एखादा गड असेल किल्ला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला केवळ पूर्वीचे जी सुंदर गोष्ट आहे त्या गोष्टीचे आपल्याला त्या ठिकाणी अवशेष पाहावयास मिळतात. आपण त्या ठिकाणी म्हणतो की पूर्वी अशा प्रकारच्या सुंदर गोष्टी होत्या परंतु बालीपेठामध्ये मात्र असं आपल्याला आढळत नाही. तर ज्या प्रकारे पूर्वी त्या ठिकाणी सुंदर गोष्टी होत्या तशाच आजही त्या बालीपेठामध्ये आपल्याला चांगल्या सुंदर अशा गोष्टी त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. अवशेष आपल्या त्या ठिकाणी आहेत असं आपण म्हणू शकत नाही. हा या बेटांचा अपमान आहे. लक्ष मोती उडवून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बालीबेट आहे. बघा त्यांनी सांगितले की म्हणजे या बालीबेटामध्ये केवळ आपल्याला अवशेष पाहावयास मिळतात असे म्हणणं म्हणजे या बालीबेटाचा अपमान आहे. तर या ठिकाणी मोती म्हणजे एक रत्न मोती म्हणजे एक रत्न. चूर होऊन जाणे म्हणजे बारीक कण होऊन विखरणे चूर होणे चूर होऊन जाणे. चूर होऊन जाणे म्हणजे बारीक कण होऊन विखरून जाणे. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बालीबेट आहे. तर लक्ष मोती उधळून जावे आणि तेथील एखादा मोती त्या ठिकाणी अभंग राहावा बाकी सारे मोती त्या ठिकाणी मातीमध्ये मिसळून जावे अशा प्रकारे हा बालीबेट या ठिकाणी कायम अभंग राहावा असं त्या ठिकाणी एक ठिकाण आहे. आता अभंग म्हणजे न भंगणारा अभंग. अभंग म्हणजे न भंगणारा. तर या ठिकाणी लेखक काय सांगतात बघा की लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बालीबेट आहे. तर बालीबेट हे अशा प्रकारे सुंदर ठिकाण आहे. आपण काही मोती त्या ठिकाणी विखरावेत आणि एखादा मोती कायम अभंग राहावा असे हे बालीबेट हे ठिकाण आहे. जकार्ताहून रात्री 11 सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो. आता जकार्ता म्हणजे बघा जकार्ता जकार्ता म्हणजे इंडोनेशियाची राजधानी इंडोनेशियाचे राजधानीचे ठिकाण. तर लेखक त्या ठिकाणी जकार्ताहून रात्री 11 सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघाले आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरले. बघा लेखक सांगताय की मी जकार्ताहून त्या ठिकाणी 11 सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि त्या ठिकाणी देनपसार गावच्या चिमुकल्या लहान अशा विमानतळावर उतरलो.
बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, बघा आता स्वर्ग, स्वर्ग म्हणजे काल्पनिक नंदनवन, स्वर्ग स्वर्ग म्हणजे काय काल्पनिक नंदनवन. आपण म्हणतो की जर आपण चांगले कर्म केले तर आपण स्वर्गामध्ये जातो, वाईट कर्म केले म्हणजे तर आपण नरकामध्ये जातो, अशी आपल्या संकल्पना आहेत. तर स्वर्ग म्हणजे एक काल्पनिक नंदनवन आहे. आणि या ठिकाणी लेखक काय म्हणतात की बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग. आता बाली बेटात त्या ठिकाणी खूप सारे पर्यटक त्या ठिकाणी बालीबेट पाहावास येतात, त्या ठिकाणी असं निसर्ग सौंदर्य बघण्यास त्या ठिकाणी येतात. म्हणून ते म्हणतात की बालीबेट हे टुरिस्टांचा स्वर्ग आहे, त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी बालीबेटामध्ये खूप सारे पर्यटक बालीबेट पाहण्यास येतात, आणि त्यामुळे तिथे जे पर्यटक खातं आहे, पर्यटन खातं आहे, ते अतिशय तत्पर आहे. मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयतांचे अधिक मनपूर्वक स्वागत. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथील तरुण अधिकाऱ्याला समजले की पुल देशपांडे त्या ठिकाणी आलेले आहे. त्याला हे समजले त्यावेळेस त्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी त्याचे स्वागत केले. आणि तो अधिकारी म्हणाला की तुम्हा दोघां उभयतांचे या ठिकाणी स्वागत आहे. मध्यरात्रीची वेळ, कीर जंगलातून आमची मोटर समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली. आता कीर, कीर म्हणजे दाट, कीर कीर म्हणजे दाट. मध्यरात्रीची वेळ, कीर जंगलातून आमची मोटर समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली. आता काटत निघणे म्हणजे कापत निघणे, काटत निघणे, काटत, काटत म्हणजे कापत. भोवती माळांच्या राया, मधूनच सापांची छपरे असलेला झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होईल. बघा, तर ते म्हणतात की मध्यरात्रीची वेळ होती, कीर जंगल होतं, आणि अशा रात्रीच्या वेळेस ते तो रस्ता, त्यांची मोटार तो रस्ता कापत त्या ठिकाणी निघाली होती. आणि त्या ठिकाणी त्यांना माळांच्या राया त्या ठिकाणी आढळत होत्या. अशा प्रकारे सुंदर त्या ठिकाणचं वर्णन लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे. लेखक जकार्ताहून त्या ठिकाणी निघालेले आहेत. रात्रीच्या 11 सुमारास ते तिथून निघाले आणि देनप्रसाद गावच्या चिमुकल्या विमानतळावर ते पोहोचलेले आहेत. आणि लेखक ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणी त्या तरुण अधिकाऱ्याने त्यांचे मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत केलेले आहे. रात्रीच्या वेळेस हे लेखक काळोखातून मोटारीने निघालेले आहे. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन मातरेने तेवढ्यात हो वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती. आणि अशा प्रकारे ते सुंदर दृश्य पाहून त्या लेखकाच्या शेजारी अमेरिकन त्या ठिकाणी एक म्हातारी बसली होती. आणि ते सुंदर दृश्य पाहून ती अमेरिकन म्हातारी म्हणाली की किती सुंदर दृश्य आहे हे, हो वंडरफुल. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या तीव्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे आली. आता रहस्यमय, रहस्य म्हणजे उपीर, रहस्य रहस्य म्हणजे उभे. तर लेखक सांगतायत की रात्रीच्या वेळेस आम्ही त्या रस्त्यावरून मोटारीने चाललो होतो, अगदी कीर जंगल त्या ठिकाणी होते. आणि त्यांनी त्याची उपमा करून दिली आहे तर रहस्यमय कादंबरी. रहस्यमय कादंबरीतून ज्या प्रकारे आपण पुढे पुढे वाचत जातो, सरकत जातो, त्याप्रमाणे आम्ही जणू काही त्या रहस्यमय कादंबरीतून पुढे पुढे जात आहोत असे लेखक त्या ठिकाणी म्हणत आहे. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या कीर झाडीतून वाट काढत आमची मोटर सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे आली. आता टुमदार म्हणजे सुबक, टुमदार टुमदार म्हणजे सुबक. आणि अशा प्रकारे त्यांची मोटर त्या सागर बीच हॉटेलच्या त्या ठिकाणी आलेली आहे. आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले. ज्यावेळेस लेखकाची मोटार त्या सागर बीच हॉटेलच्या त्या ठिकाणी आली तर त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या सुंदर तरुणीने त्यांचे स्वागत केले. रात्रीचा 1:30 सुमार असेल, पण ती तरुणी आणि त्यांचे स्वागत विभागातले ते चप्पल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा यत किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. आता यत किंचितही, बघा
यत किजित ही म्हणजे जरा साहे आणि ताण म्हणजे तणाव. तर ज्यावेळेस त्या लेखकाची मोटार त्या सागर बीच पट्टीच्या त्या ठिकाणी आली तर ती वेळ होती रात्रीची 2 ची आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी स्वागत करण्यासाठी जे तरुण त्या ठिकाणी आले त्यांनी अगदी चांगल्या मनाने त्या ठिकाणी स्वागत केले. बघा ते म्हणतात की चप्पल तरुण चेहऱ्यावर जागरण सहाय्यात किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. या वाक्यामाला महत्त्व आहे कारण बघा रात्री 2 च्या समोर होता आणि 2 च्या सुमारास जर आपल्याला कोणी उठवले तर आपण झोपेत उठलेलो असतो आणि चांगल्या प्रकारे आपण एखाद्या व्यक्तीचे स्वागत करू शकत नाही. परंतु त्या ठिकाणी असलेले जे चप्पल तरुण होते त्या तरुणांनी अगदी चांगल्या प्रकारे कोणताही मनावर ताण न दाखवता त्या तरुणांनी त्या लेखकाचे त्या ठिकाणी स्वागत केले. ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले आणि त्यामुळे लेखकाच्या लक्षामध्ये गोष्ट आली की या बेटावरती घड्याळ नावाची गोष्ट नाही. म्हणजेच त्या ठिकाणी असलेले तरुण त्या ठिकाणी असलेली माणसे ही अगदी 24 तास एकाच क्षमतेने त्या ठिकाणी कार्य करताना काम करताना त्या ठिकाणी लेखकाला आढळले. म्हणून लेखक म्हणतात की त्या ठिकाणी घड्याळ नावाची गोष्ट नाही. तुम्हाला या पाठावरती प्रश्न असेल की बाली बेटामध्ये घड्याळ नावाची गोष्ट नाही असे का म्हटले आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यावे लागेल की ज्यावेळेस लेखक सागर बीच हॉटेलमध्ये रात्री सुमारास 2 वाजता पोहोचले तर त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले जे चप्पल तरुण होते त्या चप्पल तरुणांनी त्या ठिकाणी लेखकाचे अशा प्रकारे स्वागत केले की त्यांच्या चेहऱ्यावरती कोणताही ताणतणाव आढळत नव्हता. म्हणूनच त्या ठिकाणी असलेले जे चप्पल तरुण ज्या प्रकारे त्या ठिकाणी कार्य करत होते ते पाहून असं वाटते की बाली बेटावरती घड्याळ नावाची गोष्ट नाही. ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले. त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या आणि त्यानंतर ज्यावेळेस हे लेखक त्या सागर बीच हॉटेलवरती पोहोचले त्यानंतर त्या तरुणांनी त्या ठिकाणी त्यांचे स्वागत केले आणि लेखकांना त्यांच्या खोल्या दाखवल्या. 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे लेखकसुद्धा दमले होते आणि दमून त्या खोलीमध्ये लेखक लगेच झोपे गेलेले आहेत आणि ते म्हणतात की लगेच 5 मिनिटातच त्या बालीबेटाने आमचे घोरणे ऐकायला त्या ठिकाणी सुरुवात केली. तर अशा प्रकारे लेखक दमून भाऊ आल्यामुळे त्या सागर बीच हॉटेलमध्ये त्या खोलीमध्ये लवकर झोपे गेलेले आहेत. तर आज आपण इथपर्यंतच पाठ पाहणार आहोत. तर आज आपण बालीबेट या पाठामध्ये कोणती माहिती पाहिलेली आहे की इंडोनेशियामधील बालीबेट हे एक असे ठिकाण आहे असे नयनरम्य ठिकाण आहे की त्या बालीबेटाला लेखकाने कंठातील कंठमणी अशी उपमा दिलेली आहे. लेखक म्हणतात की बालीबेट हे गोवा राज्याएवढे लहान आहे. एकदा ठिपका नकाशामध्ये एका ठिपका गोवा ज्याप्रकारे एक लहान राज्य आहे त्या गोवा या राज्याएवढे हे बालीबेट हे ठिकाण आहे. बालीबेटामध्ये सर्व कलांचा त्या ठिकाणी संगम आपल्याला पाहावा मिळतो. मग नृत्य असेल, गायन असेल, शिल्प असेल, चित्रकलेची कला असेल तर अनेक ललित कलांचा त्या ठिकाणी घोप भिनलेला आपल्याला दिसून येतो. आणि ते म्हणतात की या ठिकाणी केवळ आपल्याला पूर्वीचे अवशेष पाहावयास मिळतात असं म्हणणं म्हणजे या बालीबेटाचा अपमान आहे. तर बालीबेटामध्ये आजही आपल्याला सुंदर अशा गोष्टी नयनरम्य असे दृश्य आपल्याला पाहावयास मिळतात. तर ते म्हणतात की जकार्ताहून रात्रीच्या 11 सुमारास बालीला जाणाऱ्या विमानामध्ये बसलो आणि दिनपसार गावच्या चिमुकले विमानतळावरती ते उतरले आणि अशा प्रकारे रात्री सुमारास ते बालीला जाण्यास निघाले. ज्यावेळेस ते त्या ठिकाणी उतरले तर रात्रीचा अंधकार त्या ठिकाणी दिसत होता आणि किर जंगलातून त्यांची मोटार त्या ठिकाणी वाट काढत निघाली होती आणि रात्रीच्या 2 च्या सुमारास ते सागर बीच हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्या सागर बीच हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तेथील तरुणांनी तेथील असलेले जे सेवक होते त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लेखकाचं स्वागत केलं आणि म्हणून त्या ठिकाणी कोणताही ताणतणाव त्यांच्या चेहऱ्यावरती न दिसल्यामुळे लेखक म्हणतात की बालीबेटामध्ये घड्याळ नावाची गोष्ट आढळत नाही. आणि थोड्याच वेळात ते त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि 5 मिनिटातच ते लेखक त्या ठिकाणी झोपे गेलेले आहेत. तर इथपर्यंत आपण आज पाठ पाहिलेला आहे. उर्वरित पाठ आपण पुढील तास केला पाहू. धन्यवाद.